मित्रांनो, मी अभिजित खळदकर, सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, जर आपण पॅन कार्ड क्लबमध्ये यापूर्वी जर इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि ज्यांनी पॅन कार्ड क्लबमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पाठवा. तर मित्रांनो, पॅन कार्ड क्लबमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर आपल्याला पॅन कार्ड क्लबच्या वतीने आपल्याला आपला जो फॉर्म आहे तो अपडेट करायला सांगितलेला आहे. आपल्याला फॉर्म ज्यावेळेस आपण लॉग इन करणार आहात, लॉग इन केल्याच्या नंतर येलो कलरमध्ये, रेड कलरमध्ये आणि ग्रीन कलरमध्ये आपला जो फॉर्म आहे आपल्याला दिसणार आहे. तर आपल्याला आपला जो फॉर्म आहे तो एकदा अपडेट करून घ्यायचा आहे. अपडेट केल्याच्या नंतर आपला जो फॉर्म आहे पुन्हा एकदा रिसबमिट करायचा आहे. तर ही गोष्ट करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी याची सिम्पल प्रोसेस मी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ अवश्य आवर्जून पूर्ण पहा आणि आपला पॅन कार्ड क्लब लिमिटचा जो फॉर्म आहे तो अपडेट करून घ्या. तर हा कशा पद्धतीने अपडेट करायचा, कशा पद्धतीने चेक करायचा याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. मित्रांनो, पॅन कार्ड क्लब लिमिटेड याच्या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे. आपण जर पाहिलं क्लिक टू ॲक्सेस क्लेम या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती आपण क्लिक केल्याच्या नंतर याचं जे पुढील पेज आहे ते आपलं ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर आपण पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पेज दिसेल. आपण यापूर्वी पॅन कार्ड क्लब लिमिटेडचा फॉर्म भरताना जो ईमेल आय डी टाकलेला होता तो या ठिकाणी टाकायचा आहे. आपण सर्वात वरती ईमेल आय डी टाकायचा आहे. आयडेंटिफिकेशन प्रूफ नंबरमध्ये आपला आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण क्लिक करूया. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर वरती आय एम आणि आय एम नॉट हा एक पर्याय आहे. ॲड न्यू फोलिओ यावरती पिवळा कलर आहे, या ठिकाणी इनव्हॅलिड आहे. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, या इनव्हॅलिडवरती जर आपण क्लिक केलं तर आपल्याला माहिती मिळेल की नक्की काय चुकलेलं आहे. या ठिकाणी फोलिओ नंबर आपल्याला टाकायचा आहे, जो की आपलं जे सर्टिफिकेट आहे या सर्टिफिकेटवरती आपला फोलिओ नंबर आहे. परंतु जसं स्क्रीनवरती आम्ही डिटेल चेक केली, आपली सर्व माहिती बरोबर आहे. फक्त क्लेम पर्सनचं जे नाव आहे या ठिकाणी बबन खळदकर आहे आणि सर्टिफिकेटवरती पूर्ण नाव आहे. तर आपल्याला या ठिकाणी जे नाव आहे ते आपल्याला फुल नेम करायचं आहे. फुल नेम केल्याच्यानंतर यांचं जे कागदपत्र आहे ते आपल्याला अपलोड करायचं आहे. तर कागदपत्र जे आहे त्यांचं या ठिकाणी आपण स्कॅन करून ठेवलेलं आहे. ते कागदपत्र आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आपण आपल्या मोबाईलमध्ये फोटो डाउनलोड करून ठेवू शकता आणि तो या ठिकाणी अपलोड करू शकता. अपलोड या पर्यायावरती क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काही सेकंदासाठी थांबायचं आहे. आपण या ठिकाणी वाट पाहूया. मी आपणाला विनंती करू इच्छितो, जरी आपला संपूर्ण फॉर्म बरोबर असेल तरी देखील आपल्याला या ठिकाणी अपडेट करायचं आहे. अपडेट केल्याच्यानंतर, कारण की आपल्याला पुढील जी प्रोसेस आहे, आपल्याला बँक पासबुक अपलोड करायचं आहे. आता अपलोड झालेलं आहे, आपल्याला सेव चेंज या बटणावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा काही सेकंदासाठी आपल्याला थांबायचं आहे. आपण पाहू शकता आपली जी डिटेल आहे फोलिओ स्टेटसवरती जर पाहिलं, फोलिओ स्टेटस आणि आपली सर्व जी डिटेल आहे अंडर रिव्ह्यूमध्ये आहे. म्हणजे आपली पॅन कार्ड क्लब इंडिया लिमिटेडकडे प्रोसेसला आहे. आपण यावरती पाहू शकता. यावरती क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा तीच डिटेल पुन्हा होणार आहे. त्यासाठी पुन्हा आपल्याला डबल करण्याची आवश्यकता नाही. पुढील स्टेप जर आपण पाहिली तर ही डिटेल आपली रिव्ह्यूमध्ये आहे. आपल्याला आता काय करायचं आहे, आपला जो बँकेचा जो पासबुक आहे ते आपल्याला या ठिकाणी अपडेट करायचं आहे. यापूर्वी ज्या बँकेची डिटेल दिली होती ती जी माहिती आहे आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. बँकेचं नाव, जसं की जिल्हा बँक असेल तर त्याची माहिती भरायची आहे. अकाउंट नंबर, IFC कोड, ब्रँच टाकायची आहे. आपल्याकडे जर पुढे पाहिलं कॅन्सल चेक किंवा बँकेचं पासबुक असेल तर ते आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे. आणि आपल्याला पुन्हा एकदा चूज फाईल या बटणावरती क्लिक करून ही सर्व माहिती जी आहे आपल्याला सबमिट करायची आहे. ही सर्व माहिती मी भरून या ठिकाणी सबमिट करत आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता सबमिट या बटणावरती आपण क्लिक करत आहोत. सबमिट या बटणावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला येस व्हेरीफाय करायचे आहे डिटेल आणि पुन्हा सबमिट करायचे आहे. आपण जर पाहिलं रेकॉर्ड जे आहे आपलं सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. त्यानंतर डाउनलोड रिसीट हा पर्याय जो आहे आपल्याला या बटणावरती क्लिक करायचा आहे आणि याची जी पावती आहे ती आपल्याला दिसणार आहे. याची पावती आपण पाहूया सेव झालेली आहे. ती आपल्याला फ्युचर रेफरन्ससाठी आपल्याकडे जवळ ठेवायची आहे. तर अशा प्रकारे एक अपडेट आहे. ही फॉर्मची जी प्रिंट आहे आपण या ठिकाणी पाहू शकता. फॉर्म भरल्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे, एक 5 ते 6 दिवसानंतर किंवा 1-15 दिवसाच्या नंतर पुन्हा आपला जो फॉर्म आहे तो ग्रीन झालेला आहे किंवा नाही, म्हणजे जो आपला फॉर्म आहे अंडर रिव्ह्यूमध्ये होता
तो पुन्हा पुढे गेलेला आहे की नाही हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे घर बसले देखील आपण ही प्रोसेस करू शकता, एकदम सोपी प्रोसेस आहे. यामध्ये जर आपल्याला काही अडचणी असतील तर आपण आम्हाला कमेंट्समध्ये विचारा, किंवा आपले जे ॲडवायझर आहेत जे एजंट होते यांच्याकडे देखील याची जी माहिती आहे आपण चेक करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला अपडेट करून घेणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारचे एक अपडेट आहे, यामध्ये काय अडचणी निर्माण झाल्या तर आपण आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता. त्यासाठी आपण आम्हाला इंस्टाग्रामवरती देखील फॉलो करू शकता, डिजिटल अभिजित आपला इन्स्टा आय डी आहे. आपण व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्यापर्यंत सादर करेल, त्या ठिकाणाहून देखील आपण अधिक माहिती मिळू शकता. तर अशा प्रकारचे एक अपडेट आहे. आणखी माहिती हवी असेल तर महाराष्ट्रयोजना.com या वेबसाईटवरती आपण भेट देऊ शकता. नवनवीन व्हिडिओसाठी आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका.